नवी मुंबई आवाज को सब्सक्राइब करें और प्रेस करें बेल आइकॉन, और पाइए नवी मुंबई और पनवेल से जुड़े ताजा तरीन खबरें। माहेराहून पैसे आणत नाही म्हणून सासरच्या मंडळीकडून होणाऱ्या छळाला कंटाळून पनवेलमधील एका नवविवाहितेने विष पिऊन आपलं जीवन संपवल्याची खळबळजनक घटना घडली आहे। धक्कादायक बाब म्हणजे लग्न होऊन 6 महिन्यातच या नवविवाहितेवर आत्महत्या करण्याची वेळ आल्याने हळहळ व्यक्त होते। पीडित केवळ 19 वर्षाचीच होती। मे 2019 मध्ये तिचा विवाह तळोजामधल्या निकलस गावातील एका युवकाबरोबर झाला होता। धक्कादायक बाप म्हणजे लग्न मंडपातूनच सासरच्या मंडळीने तिच्यावर जाच करण्यास सुरुवात केली। लग्नात मांसाहारी जेवण का दिले नाही म्हणून नवरदेवाने वाद घातला होता। त्यानंतर नातेवाईकांनी त्याची समजूत काढली होती। लग्नानंतर सासरच्या मंडळीने साधारण 2 महिने तिला गुण्यागोविंदाने नांदवले। नंतर ते किरकोळ कारणावरून तिला त्रास देऊ लागले। गेल्या काही महिन्यापासून माहेराहून दागिने आणि पैसे आण असा तगादा सासरच्या मंडळीने शर्मिलाच्या मागे लावला होता। मात्र तिच्या माहेरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने ती टाळाटाळ करीत होती। त्यानंतर तिला शिवीगाळ मारहाण होऊ लागली। शर्मिलाची मानसिक छळवणूक सुरू होती। हा सगळा प्रकार तिने आपल्या भावाला सांगितल्यानंतर त्याने सासरच्या मंडळीची समजूत काढण्याचा प्रयत्न केला। मात्र यानंतर ही छळवणूक न थांबल्याने पीडितेने अखेर आपलं जीवन संपवलं। घरातील मुंग्याचं औषध पिऊन तिने आत्महत्या केली। नवविवाहितेच्या कुटुंबियांनी मात्र आमच्या मुलीने आत्महत्या केली नसून तिची हत्या झाली आहे असा आरोप केला आहे। 5/12/2019 रोजी लग्न झालं। लग्नाच्या दिवशी त्यांनी लग्नाच्या मंडपामध्ये मटणावरनं गोंधळ घातला, पण घरच्यांनी समजूत काढली। त्याच्यानंतर तो तिथल्या तिथं प्रकरण शांत झाला, पण त्यांनी माझ्या बहिणीला कंटिन्यू त्रास हा चालूच होता। आणि ते लोक बोलतात सासरकडून सोने आणि पैशाची प्रत्येक महिन्याला मागणी चालूच होती। चेन पाहिजे, पैसे पाहिजेत, आणि तिला छेड हा चालूच होता। आणि आता औषध पिल्यानंतर ते बोलतात औषध पाज पिलंय तिने, पण औषध पाजलं या लोकांनी। औषध पिऊन सुद्धा पाजून सुद्धा ते लोकांनी 2 घंटे मुद्दाम हॉस्पिटलला लेट नेलं। आणि हॉस्पिटलला नेल्यानंतर या लोकांनी कान दिलं नाही, आणि या लोकांनी तिला औषध पाजून मारले, म्हणजे संपवायचा प्रयत्न केला तिला आणि संपवलं। आणि पोलिसांकडून रिस्पॉन्सिबल अजून काहीच नाही। आरोपीला उचलण्यासाठी प्रयत्नही पोलीस करत नाही। पोलिसांना त्यांच्या घरच्यांनी सेटलमेंट केले असा माझा आरोप आहे। आरोपी उचला तात्काळ। या प्रकरणी तळोजा पोलिसांनी पती, सासू, सासरे, दीर, ननंद यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। तळोजा पोलीस स्टेशनला एक आत्महत्या प्रवृत्त केलंय या कलमाखाली एक गुन्हा दाखल झालेला आहे। यामध्ये हकीकत अशी आहे, ही जी महिला आहे ही नवविवाहित महिला आहे। साधारणतः 7 महिन्यापूर्वी यांचं लग्न झालं होतं। लग्न झाल्यानंतर पती आणि पत्नी यांच्यामध्ये वाद होते। यांनी ॲलिगेशन केलेलं आहे की पती त्याचबरोबर इतर जे घरातील व्यक्ती आहेत ते त्यांना त्रास देत होते, काही मागणी करत, पैशाची मागणी करत होते, सोन्याची मागणी करत होते। त्यामधील त्यांचा वाद झाला आणि दिनांक 25 रोजी या महिलेने विष प्राशन केल्याचं असं समजलं। त्या महिलेला पहिल्यांदा एका हॉस्पिटलमध्ये, त्यानंतर मग MGMध्ये ॲडमिट केलं आणि साधारण 29 तारखेला ही मयत झालेली आहे। त्या महिलेच्या भावाच्या फिर्यादवरून तळोजा पोलीस स्टेशनला आत्महत्येस प्रवृत्त केलं म्हणून त्याचे पती आणि त्याचे नातेवाईक यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे। यामध्ये PM नोट्स प्राप्त करणं, त्यानंतर मरणाचं नक्की कारण काय होतं, कशाप्रकारे त्रास होता, किंवा यामध्ये भावाने जो संशय व्यक्त केलेला आहे त्या अनुषंगाने संपूर्णपणे पुरावा गोळा करणं, तपास करणं हे सध्या चालू आहे। तपासामध्ये ज्या गोष्टी आढळतील त्याप्रमाणे पुढील आम्ही निर्णय घेणार आहोत। सध्या गुन्हा दाखल केलेला आहे, तपास चालू आहे। सध्या आतापर्यंत कुणालाही अटक करण्यात आलेली नाही। ब्युरो रिपोर्ट, नई मुंबई आवाज़।